महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे सुपुत्र नाविद अंतुले यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. वडील बॅरिस्टर ए आर अंतुले राजकारणात सक्रिय असताना नाविद अंतुले हे राजकारणापासून दूर होते. 2 वर्षापूर्वी आंबेत ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते सक्रिय झाले. स्थानिक जनतेचे प्रश्न सुटलेच पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. बोलायला रोखठोक असलेले नाविद तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत मार्च 2019 नाविद अंतुले यांनी काँग्रेसऐवजी थेट शिवसेनेत प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला. मात्र त्यांची राजकीय कारकीर्द अल्पायुषी ठरली. मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मावळली. बॅरिस्टर अंतुले यांचे गाव असलेल्या म्हसळ्यातील आंबेतमध्ये नाविद अंतुले यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या निधनाच्या या वृत्ताने आंबेतसह रायगडवासियांना मोठा धक्का बसला आहे.